आज आपण नरेवाडी गावामध्ये आलो आहोत. बघूया 10वीच्या रिझल्ट बद्दल गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय. चला 2 मिनिटं. तुम्हाला 10वीच्या रिझल्ट बद्दल काय. एक मिनिट, हे व्हिडिओ काय क्लिअर राखणार आहे. 10वीच्या रिझल्ट बद्दल काय प्रतिक्रिया. 10वीच्या रिझल्टबद्दल तुम्हाला सांगायला झाला तर आमच्या गावात एक पोरगी पास झाली हो. तिला 97 पडले. ती पोरगी रडायला लागली. म्हणायला लागली मला एवढंच का, मला तेवढंच का, अमुक पडायला पाहिजे तेवढंच. अहो म्हटलं एवढ्या अपेक्षा तुमच्या का आहे. 97 पडले चालेल, समाधान नाही करा. आता आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे शो आता आमचा रोशन काय नंतर रोशन काय पडली. नमस्कार. हा ह्यो पास ज्यावेळेस झाला घरे त्यावेळेस आम्ही 40 किलो पेढं आम्ही गावभर वाटलेलं. त्याच्यानंतर आम्ही किती बॉम्ब लावलेला याच्यासाठी 4 डझन बॉम्ब, 8 डझन आम्ही फटाकड्या वाजवल्या. आणि खोटं कसं लागलं तुम्हाला. आता दुसऱ्या दिवशी घरी आम्ही 2 बकरी कापलेली, 1 गावजन असली का लोकांनी कळावं की पोरगं पास झाले. आणि मार्क किती पडले, मार्क किती पडले असेल. 35% पोरगं पास आहे. 35% हो, फक्त 35 एवढं कमी. ते तुमच्यासाठी, ते तुमच्यासाठी कमी, ते आमच्यासाठी फार होते. कारण काय माहिती आहे, 70% कोण पण काढू शकते, 80% कोण पण काढू शकते, 90% पण कोण पण काढू शकतो. 35% काढणं मर्यादित आहे काय. ह्यानं ह्या पट्ट्यानं 35% म्हणजे काट कसं हो. 70% बी पास होणार, 80% बी पास होणार, पण 35% पण पासच होणार आहे. त्यामुळे ह्यानं मार्काची काच कसं गेल्या. ह्या मला लय महत्वाचं वाटलं काय. त्याच्या बाकी माझ्याबद्दल पण काहीतरी सांग. हा ह्यो आदू आमच्या गल्ली नंतर सांगितलं. तर हे सगळं असं म्हणत होतं म्हणजे पालकांनी काय बघायचं आहे की पोरांना काय जमते. ठीक आहे, पोरांना तर पोरगा एक चित्रकार असेल बाबा, एक असेल सिंगर असेल बाबा, तर काय म्हणजे त्याच्यामध्ये काय गुण आहेत ते बघायचं. आता मार्क गुणवत्ता पोरग्याचं हे ठरवत नाही हो. हे एवढ्यापर्यंत आम्ही सांगतो आणि आम्ही इथंच सांगतो काय. ही होती नरेवाडी गावातील प्रतिक्रिया. कॅमेरामन सूरज कदमसोबत गौरव पाटील, कट्यावरील बातम्या.